बातमीकडे. विधानसभेपूर्वी महायुतीतील अस्वस्थ नेत्यांना हेरून शरद पवारांनी डाव टाकायला सुरुवात केली आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातील हे नेते कोण आहेत त्यावरचा हा एक खास रिपोर्ट पाहूया. पवारांचा डाव महायुतीवर घाव. पवारांचा पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला देधक्का. बेनके भोसले पाटील पवारांच्या गळाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी आपल्या ठेवणीतले डाव टाकायला सुरुवात केली. याची सुरुवात कोल्हापुरातून झाली असून आता त्यांनी आपला मोर्चा सातारा आणि पुण्याकडे वळवलाय. सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या भाजपच्या यशराज भोसलेंनी शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यशराज यांचे काका मदन भोसलेंच्या घरी जाऊन बंद दाराआड चर्चा केली. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेऊन थेट तुतारी फुंकण्याचे संकेत दिले. पण असे बरेच लोक महाराष्ट्रात आहेत की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे आणि भयमुक्त वातावरणात काम करण्याची संधी इथं मिळेल. माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कोणी समजायचं काही कारण नाही. पवार साहेबांचे विचार घेऊनच, त्यांनी जे काही रुजवलेले आहेत ते विचार घेऊनच पुढं आम्ही निश्चित प्रकारे जाणार आहे. आणि म्हणून पुढे जात असताना मी तुम्हाला आज सगळं सांगणार नाही, पण एवढंच सांगतो की पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी खामपणे उभा आहे. भाजपचे मदन भोसले आणि यशराज भोसले हे काका पुतणे वाई खंडाळा मतदारसंघातून इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघात अजित पवार गटाचे मकरंद पाटील आमदार आहेत. महायुतीत ही जागा अजित पवारांच्या पक्षाला सोडली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे भोसले काका पुतणे हे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. हीच अस्वस्थता हेरून शरद पवारांनी डाव टाकल्याचं समजत आहे. तर दुसरीकडे भाजप नेते आणि अजित पवारांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील हे पुढील काही दिवसात योग्य निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. माझ्या कानावर काय आलेलं नाही, मी कालच इंदापूरला होते असं माझ्या काही कानावर आलेलं नाही. पण भाऊ हे खूप मोठे राज्याचे नेते आहेत आणि योग्य तो निर्णय भाऊ नक्कीच घेईल जो राज्याच्या हिताचा. कोल्हापुरात समरजित घाटगेंना गळाला लावून पवारांनी महायुतीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये धक्का देण्यास सुरुवात केली. आता हर्षवर्धन पाटील, अतुल बेनके आणि मदन भोसलेंची अस्वस्थता हेरून पवारांनी डाव टाकायला सुरुवात केली, त्यामुळे 2014 नंतर भाजपकडे गेलेले सहकार सम्राट पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी पवारांनी मोठी खेळी केली आहे. मात्र या खेळीचा फायदा होऊन पवार मुसंडी मारणार की नव्या खेळीचा फटका बसणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.